तिकडे रायगडमध्ये ॲम्ब्युलन्समधून अंमली पदार्थांची तस्करी करताना दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय. मध्यप्रदेशहून महाराष्ट्रात येत असताना ही कारवाई झाली आणि दोन्ही आरोपी रायगडच्या तळा तालुक्यातील असल्याचं समोर आलं. विशेष म्हणजे ॲम्ब्युलन्सवर ही कारवाई करण्यात आली. त्या ॲम्ब्युलन्सवर राष्ट्रवादीचे अजित पवार, सुनील तटकरे आणि अदिती तटकरेंचा फोटो आहे, त्यामुळे चर्चेचा विषय झाला आहे. पकडण्यात आलेल्या अंमली पदार्थांची किंमत 15 ते 17 लाख रुपयापर्यंत असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी पोलिसांकडनं चौकशी सुरू आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.